आता नुसती आता 17 वर्ष झाली रोडते मी ह्याच्या संसाराच्या नावाने. आता ह्यो 15 दिवस झाले खडे गेलो तो जागार नाही का खै सोपतलं ह्याका गेलो आमलो खडे खाऊन गेलो आमच्या ह्यांका दुसऱ्याचा स्वच्छ असता तुझ्या कपाळ बरड पडतो
कशी होते इजी माझ्या बापाशी ते काढून बा तुका सांगते गो काय करताना म्हणजे माझ्या बापाशी तू पोसलेला तू ऐकाल लगीन बैल माणसाचा किती करतो किती करतो तुका माहित ना ऐक सांगतो बापाशी पोसूक दामना त्याका पोसू दामना तुका माझ्या तुका कोणी सांगला अरे तुझ्या तुका स्वर्गात तुझे काय होते स्वर्गाची काय होते माझ्या घरात राव कोणाक सांगतो कोणाक सांगतो प्रत्येक बाई म्हणून धमकी हीच दिता मी आशीर्वाद टिकलो मी आशीर्वाद टिकलो ती माका मोठ्या मला सांगा अरे संसार कोणी केलो संसार मी केलाय मी समाजलो अरे 15 वर्ष झाली मी एकटा करून हाडते आणि ते आयतो गिळतो लोकांना वाटत की अन कोण बुगले तुझे आतले सुटले हो आतले सुद्धा काय हो शेंग्याची पेट म्हशीत चालली आणि ह्याच्या वडा लगीन मी झोप मारली काय आणि मी काय घेतलेलं माझ्या सुद्धा बरोबरची हटी बसवली माझ्या लग्नात होती हटी बसली समजलं मी सुद्धा सांगितलेलो शंकराच्या पिंजीर बेल घालते वाकू वाकांचे कमर क्या मोडले माझी शंकराच्या पिंजीर बेल घालते वाकू आणि सकाळ संध्याकाळ जो सोर खावण्याशी तो गुटली देईन टाकू काय म्हणला माका घरातून बाहेर काढतो जनच्या घेऊन या उदान माका उसळ असा योग नाही हा झाला माका घरातून बाहेर काढ काय काय माझ्या पोटात कळ मारला
तुझ्या हिताचा असा बस बस रे केव्हा नाही त्या मी गावलो आता तुझा
खपला मी काय अरे काय झाला मका राजान काय सांगल्यान 3 दिवस कोडूपाशी असतात त्या माझ्याकडे घेऊन ये काय फुडला आहे असं कच्च जाऊ नको काय रे भय करू मी असे बाहेर आणि तो एक ज्याने बोलायला काय नाही तो व्यवहारातलं सगळे तसाच सांगतात काय सांगतो 3 दिवस जे कोण उपाशी असतात का ना त्यांना घेऊन माझ्या पुष्प वाटिकेत चलू नये ओके बाय मी उपाशी माझ्या वहिनी जाणार एक काही दागिनो नाही असा बाबळी कशी लक्ष्मी कशी ती सांगत मग तेव्हा काढ तुझ्या हिताचा असा ती आहे थंड घेऊन आहे पुढे पडे थंड नको माझा सर्दी जातोशी काय सांगता येत आहे तेव्हा तुम्ही मिया सांगताय माझ्या पाठपासून मिया भरतो ओत भडे तो तडे तो शब्द वाकडो तिकडो शब्द त्याचा तोंड खेकाव उघडत तेव्हा आय सांगताय का वहिनी वहीन थंय गेल्या उपरांत तुमचा या घरचा घो बायलाचा भाणान असा भाणान वर्षात